शिशु संगोपन संस्था संचालित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर इयत्ता 6वी विषय गणित प्रकरण 4 अपूर्णांकावरील क्रिया भाग 4। नमस्कार मुलांना, आज आपण इयत्ता 6वी विषय गणित प्रकरण 4 अपूर्णांकावरील क्रिया यातील गुणाकार व्यस्त आणि अपूर्णांकाचा भागाकार कसा करतात ह्याचा अभ्यास आपण आज करणार आहोत। तर मागील पाठामध्ये आपण अपूर्णांकांचा गुणाकार पाहिलेला आहे। मग सांगा बरं, अपूर्णांकाचा गुणाकार करताना काय करायचं? बरं, या ठिकाणी काय करायचं सांगा? अंशाचा गुणाकार अंशस्थाने आणि छेदाचा गुणाकार छेदस्थाने। हा बरोबर। मग सांगा, 5 5 6 पर्यंत म्हणा किती आला गुणाकार? 30। 30 आणि 6 5 30। आता अंशस्थाने 30 आणि छेदस्थाने 30 आले, मग आपण याला भाग जातोय 30 1 30। मला सांगा, अंशस्थानी 1 आला, छेदस्थानी 1 आला। मग छेदस्थानी जर 1 आला तर तो लिहिण्याची पद्धत नाही, म्हणून यांचा गुणाकार आपण 1 लिहू या। मग या अपूर्णांकाचा गुणाकार किती आला? 1। यावरून आपल्याला या ठिकाणी काय लक्षात येते की जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो तेव्हा त्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या असतात। आणि थोडक्यात लक्षात ठेवायची बाब ही की गुणाकार व्यस्त लिहायचं म्हणजे दिलेल्या अपूर्णांकाची आदला बदल करायची। मग सांगा बरं, या ठिकाणी अंशस्थानी कोण आहे? 11। छेदस्थानी कोण आहे? 3। बरोबर। मग हा अपूर्णांक आहे 11 3। आता यांची आपल्याला फक्त आदला बदल करायची आहे। मग छेदस्थानी 3 आहे तर मग आपल्याला अंशस्थानी तो लिहायचं आहे। मग अंशस्थानी लिहिले 3 आणि छेदस्थानी लिहिले 11। मग पहा, यांचा गुणाकार व्यस्त किती झाला? 3 3 11। बरोबर। आता दुसरं एक उदाहरण पाहूया, 5 13 गुणाकार व्यस्त आपल्याला लिहायचा आहे। मग सांगा बरं, ह्याची काय करायची? फक्त याची आदला बदल करायची। मग आता अंशस्थानी कोण लिहू सांगा? 13। शाबास। आणि छेदस्थानी कोण लिहू? 5 5। म्हणजे याची फक्त आपण काय केली? आदला बदल केली। मग आता 7, मला सांगा 7 छेदस्थानी कोण दिसत आहे का तुम्हाला? नाही। नाही, याचा अर्थ याच्या ठिकाणी 1 आहे। कारण पहा, या ठिकाणी 1 होता तो लिहिला का आपण? नाही। मग जेव्हा फक्त 1 संख्या दिसते तेव्हा त्याच्या छेदस्थानी 1 असतो। पहा, चा गुणाकार व्यस्त म्हणजे छेदस्थानी कोण आहे? 1, तो लिहिला अंशस्थानी। आणि अंशस्थानी कोण आहे? 7, मग त्याचा तो लिहिला छेदस्थानी। मग 7 गुणाकार व्यस्त किती झाला? 1 7। मग या ठिकाणी आपण गुणाकार व्यस्त कसा लिहितात ह्याचा अभ्यास केलेला आहे। आता आपण पाहूया अपूर्णांकाचा भागाकार। आपण एक उदाहरण लिहूया। पहिले उदाहरण, 2 3 1 4। मग सांगा, अपूर्णांकाचा भागाकार करणे म्हणजे काय? एखाद्या संख्येला दुसऱ्या अपूर्णांकाने भागणे म्हणजे त्या दुसऱ्या संख्येच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे होय। म्हणजे आपल्याला ही जी दुसरी संख्या आहे तिचा गुणाकार व्यस्त लिहायचा आणि गुणाकाराच्या पद्धतीप्रमाणे गुणाकार करायचा। मग आता या ठिकाणी मला सांगा, पहिला अपूर्णांक कोण आहे? 2 3 जसाची तसा। मग आता ह्याचा गुणाकार व्यस्त लिहायचा आहे, म्हणून या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह आपल्याला द्यावे लागेल। यानंतर भागाकाराचं चिन्ह द्यायचं नाही। मग याचा गुणाकार व्यस्त सांगा बरं आता? 4 1। शाबास। ह्याचा आदला बदल केली फक्त आपण, 4 1। बरोबर आहे। आता मग गुणाकाराच्या पद्धतीप्रमाणे अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी। हा मग करा बरं, अंशाचा गुणाकार अंशस्थानी 2 4 8। शाबास। आणि 3 1 3। म्हणजे या अपूर्णांकाचा भागाकाराला 8 3। मग या ठिकाणी आपण भागाकार कसा करतात हे पाहिलेले आहे। मग आता आपण दुसरं एक उदाहरण पाहूया तुम्हाला समजण्यासाठी। 5 9 3 6।
दोन। आता मला सांगा या ठिकाणी पहिला अपूर्णांक जसाची तसा, याही ठिकाणी पहिला अपूर्णांक जसाची तसा। मग आता मला सांगा आता इथं भागाकाराचं चिन्ह द्यायचं का नाही? मग कोणतं चिन्ह द्यायचं? गुणाकाराचं। शाबास, गुणाकाराचं चिन्ह द्यायचं। आणि या संख्येचा काय द्यायचा? गुणाकार व्यस्त। मग याचा गुणाकार व्यस्त किती? दोन अंश छेद तीन। शाबास, म्हणजे पहिली संख्या जशीच्या तशी, नंतर गुणाकाराचे चिन्ह द्यायचं आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त या ठिकाणी लिहायचा। आणि आता आपण गुणाकार ज्या पद्धतीने करतो तसं की अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी लिहायचा आहे। मग आता मला सांगा पाच दुणे दहा। शाबास। आणि नऊ त्रि सत्तावीस। शाबास, म्हणजे गुणाकाराला सत्तावीस। मग उत्तर किती आले? दहा अंश छेद सत्तावीस हे आपले उत्तर आले। मग या ठिकाणी भागाकार कसा करतात हे तुमच्या लक्षात आलेलं असेल।